शांताबाई पंडित ह्या स्वतःच्या शब्दावरून पलटल्या अरे किती आर एसचा सांस्कृतिक दहशतवाद शांताबाईच्या मते कोणताही देव ब्राह्मण नाही आणि कुठल्याही देवाचा जन्म हा ब्राह्मण जातीत झालेला नाही ते इतर जातीत झालेला आहे आणि या त्यांच्या वक्तव्यावरून संपूर्ण देशात सडकून टीका झाली का तर जेवढी देवं दाखवली जातात तेवढी देवांच्या गळ्यात मग जाणवं कसं काय हा तसंही सांस्कृतिक दहशतवाद आहे तुम्ही आम्ही कधी चिकित्सा करत नाही मग देव जर ब्राह्मण नसतील तर सगळे ब्राह्मण हे देव बप्पा कसे शांताबाई सांगा शांताबाईंनी उत्तर दिली पाहिजेत परंतु शांताबाई ह्या आर एस एसच्या पूर्णवेळ कार्यकर्त्या आहेत त्या पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उपकुलगुरू म्हणून होत्या आणि त्यांचं प्रमोशन झालं आणि त्या दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू अर्थात जे एन यूमध्ये कुलगुरू म्हणून बसल्या त्यांचं मत होतं कोणताही देव ब्राह्मण नाही आणि मनुस्मृतीमध्ये सर्व महिला शुद्र आहेत अरे सर्व महिला शूद्र आहेत मग ज्यावेळेस यांना पुण्यातून दिल्लीमध्ये प्रमोशन झालं त्यावेळेस त्यांचं स्टेटमेंट आहे की आर एस एसमुळे मी जे एन यूची कुलगुरू होऊ शकले अरे 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 अरे, अरे, अरे। शांताबाई एक आपण स्त्री आहात धर्मव्यवस्थेने तुम्ही जरी ब्राह्मण असला तरी तुम्ही शूद्र आहात हे सर्टिफाईड मनुस्मृतीने केलं आहे ज्या संघात तुम्ही मोठ्या झाल्या त्यांच्यासुद्धा शब्दावरून तुम्ही फिरल्या कोणताही देव ब्राह्मण नाही मग देवासंबंधीची तुमची जी मतं आहेत हा तुमचा आरेसेसचा सांस्कृतिक दहशतवाद आहे का कारण हनुमानगडी अयोध्याचे महंत राजूदास म्हणाले समाजव्यवस्था मजबूत राहण्यासाठी वर्णव्यवस्था निर्माण करण्यात आली लक्षात घ्या मी नेहमी म्हणत असतो वर्णव्यवस्थेने आमच्या समाजाचा सत्यानाश केला ते पुढं म्हणतात जे एन यूच्या कुलगुरू देवांच्या जातीत विभाजन करत आहेत त्यांच्या विधानाचा आम्ही निषेध करतो आणि निषेध करत राहू करीत आहोत आणि ही सगळी मंडळी सडकून टीका झाल्यानंतर मी स्वत संभाजी ब्रिगेडचा पदाधिकारी आहे आणि धर्मव्यवस्थेबद्दल दैववादाबद्दल कर्मकांडाबद्दल अंधश्रद्धेबद्दल ज्या जेवढं वाचनात आलं तेवढं आमच्या बहुजनांना देवाधर्माच्या नावावर फसवण्यात आलं अस्मितेचे मुद्दे जे आमची कधीच नव्हती त्या मुद्द्यावर डोकी भडकवण्यात आली समाजाच्या वर्णव्यवस्थेने जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये विष कालवण्याचं काम कुणी केलं ह्याच देवब्राह्मणांनी केलं ना चुकीचा खोटा इतिहास कुणी लिहिला अरे सदाशिव पेठेतल्या दीड दमडीच्या पुस्तकांनी हरतालिका सत्यनारायण अजून अशा असंख्य पूजा अर्चा ज्यांनी महिलांचा सत्यानाश झाला ज्या महिला घडल्या कुलगुरु झाल्या राष्ट्रपती झाल्या गव्हर्नर झाल्या बँक बैं, बँकांच्या देशाच्या प्रमुख झाल्या मात्र जिच्यामुळं झाल्या त्या सावित्रीला हे विसरल्या आणि जी नव्हती त्या सरस्वतीच्या प्रेमात पडल्या आर एस एसचा सांस्कृतिक दहशतवाद कसा असतो आर एस एसच्या दणक्यामुळे शांताबाईंनी भूमिका का, का बदलली कारण आर एस एसला माहिती आहे देवांवरच आपलं दुकान चालतं आहे धर्मवादावर आपलं दुकान चालतं आहे वर्णव्यवस्थेवर आपलं दुकान चालतं आहे आणि त्यालाच लाथाडण्याचं काम शांताबाईंनी केलं शांताबाई लक्षात घ्या आपण ग्रेट आहात आपण महान आहात आपण सर्वोच्च आहात हरकत नाही पण तुमची भाषा वाणी विचार अत्यंत विकृत कुचक्या आणि सडक्या मनोवृत्तीच्या आहेत मनुवादी आणि ब्राह्मणी मानसिकता तुमच्या डोक्यामध्ये वळवळ 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 करत आहे ही का करते कारण तुम्ही जे वाचलंय तुम्ही जे पाहिलंय तुम्ही जे भोगलंय हे तुम्हाला नक्की माहिती येते कुणाचं आहे आमच्या धर्मव्यवस्थेला सुरुंग लावून काडी लावण्याचं काम तुमच्या विचारांनी केलं मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो शांताबाई पंडित अर्थात शांतीश्री पंडित ह्या जवाहरलहरलाल नेहरू विद्यापीठाच्या दिल्लीच्या जे एन यूच्या कुलगुरू आहेत त्यांचा शब्द बदलला आणि ते असं म्हणतात मी डॉक्टर आंबेडकर आणि स्त्री पुरुष न्याय समान नागरी कायद्याचे स्वरूप याविषयी विचार मांडत होते यासंबंधी डॉक्टर आंबेडकर यांचे विचार काय आहेत याचे विश्लेषण मला करायचे होते म्हणून त्या पुस्तकामध्ये जे लिहिलं आहे ते मी मांडलं ते माझे विचार नाहीत असा खुलासा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू शांताबाई धुलपुडी पंडित यांनी केला हिंदू हा एकमेव धर्म आणि जीवनपद्धती आहे मतभेद विविधता आणि फरक याचा स्वीकार सनातन धर्म करतो गौतम बुद्धापासून आंबेडकरांपर्यंत सर्वांचा जयकार केला जातो याचे श्रेय हिंदू धर्माला जाते म्हणजे लक्षात आलं का सनातनी हलकट घाणेरडी विकृत मानसिकता मनुस्मृती हेच बुद्धांचाही जय काय करायला होते आंबेडकरांचा रहा कुठलं थोट एक कुठलं ह्यांचं हे है दुकान आहे त्यांचं असं मत आहे की हिंदू देव कोणत्याही उच्च जातीमधून आलेले नाहीत हे त्यांचं पहिलं वक्तव्य होतं ब्राह्मण म्हणजे देव हा कधीही ब्राह्मण नव्हता असं जर त्या म्हणत असतील व सगळे बहुजन हे देवाच्या पाठीमागे का लागले दैववाद धर्मवाद कुणी आणला आणि तुम्ही जर म्हणत असाल तुम्ही शब्द फिरवत असाल शब्दापासून गद्दारी करत असाल गद्दारीपासून शब्द फिरत असाल पेरता पेरता तुमचे शब्द खुजे पडतात कारण खोट्याचं खोटं सांगायला फार मोठं काळीज लागतं ते तुमच्याकडं नाही शांताबाई तुम्ही हा आर एस एसच्या सांस्कृतिक दहशतवादात जगत आहात त्याचं कारण असं आहे तुम्हाला स्वतःचं बोलण्याचा लिहिण्याचा सांगण्याचा अधिकार नाही तुम्ही ब्राह्मण बनिया जरी असाल तरी तुम्ही शूद्र आहात शूद्रांना लिहिण्याचा बोलण्याचा अधिकार नाही आणि तुम्ही जे बोललात ते कदाचित चुकीचं असू शकतं तुम्ही जे सांगितलं ते थोतांड असू शकतं तुम्ही जे बोलण्याचा प्रयत्न केला तुम्ही काय म्हणालात कोणताही देव ब्राह्मण नाही हिंदू देव कोणत्याही उच्च जातीतून आलेले नाही अरे तुमची धर्मव्यवस्था ही बाटली ना मग मग अनुसूचित जाती धर्माच्या किंवा इतर जातीच्या देवाला पुजारी हा ब्राह्मण का लागतो जर देव ब्राह्मण नाही तर मग सगळे देव ब्राह्मण नसतील तर ब्राह्मण देव कसे ब्राह्मणाला देव बाप्पा का म्हटलं जातं हा पण एक सांस्कृतिक दहशतवाद आहेच की तुम्ही जे काही बोललात त्याच्याहून कदाचित तुमची उचलबांगडीसुद्धा होऊ शकते तुम्हाला त्या पदावरून हकाल पट्टीसुद्धा होऊ शकते ही व्यवस्था आर एस एसमध्ये मजबूत आहे तुम्ही म मोदी साहेबांच्या देवाला शूद्र ठरवलं तुम्ही आर एस एसच्या देवाला शूद्र ठरवलं ओ शांताबाई तुम्ही भटाब्राह्मणांच्या देवाला शुद्र ठरवलं उच्च जातीत हे देव जन्माला आलेले नाहीत देव हे ब्राह्मण नाहीत हे तुमचं वक्तव्य इथल्या सनातन धर्माला छेद देणार आहे तुमचं स्वागत करावं का कौतुक तुमचा निषेध करावा का जय जयकार हे कुणालाही कळत नाही कारण विकृताला विकृताची जोड दिली आणि गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली तर तो पेटून उठत असतो परंतु तुम्ही गुलामीच्या फौजामध्ये जर शब्द बदलणारी जमात असाल शब्द बदल बदलणाऱ्या व्यक्ती असाल तर हे दुर्दैवी आहे देव हा शुद्र बनून ठेवला खरंय तुमचंच वक्तव्य आहे आणि तुमच्याच शब्दरचना आहेत आणि तुम्हीच त्याच्यापासून फिरताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मव्यवस्थेची चिकित्सा केली खरं कोणतं वाईट कोणतं आपण काय स्वीकारायला पाहिजे धर्मामध्ये काय चाललंय याच्यावर प्रकाश टाकण्याचं काम हे प्रत्येक विचार स्वातंत्र्यानी नटलेल्या बुद्धिवंताचं काम असतं मात्र तुम्ही घाणेरडं घेतलं घाणेरडे घेऊन पळालात हाच तुमचा सांस्कृतिक दहशतवाद असू शकतो शेवटी मी एवढंच सांगतो मित्रांनो जयजी जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे संतोष शिंदे ऑफिशियल या यूट्यूबच्या सामाजिक विचारपीठावर मी नेहमी प्रमुख कणखर आणि खरी भूमिका मांडत असतो तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या लोकांपर्यंत पोचा बहुजन आपला भटाळला आहे बहुजनांनो जागेवा हे आपलं म्हणणं आहे कारण बहुजनांचा सत्यना ह्याच दैववादी व्यवस्थेने झाला आहे तुमची श्रद्धा द्या हरकत नाही पण श्रद्धेच्या आडून जो अंधश्रद्धेचा बाजार चालू आहे तो संपला पाहिजे कोण देव कुठला देव कुणी पाहिलाय का अरे आमची कर्तृत्ववान माणसं जर ह्यांनी देव केली आणि दोन हाताचे चार हात केले तर मग तो देव कसा अरे ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा देव केलं होतं चार हात आले दाखवले होते काल परवा पुरंदरींनी सुद्धा चार हाताचे शिवाजी महाराज काढले होते ही किती सनातनी हलकट कुचके आणि विकृत मानसिकतेची माणसं असतात जे आपल्या महापुरुषाला आपल्या राष्ट्रपुरुषाला प्रेरणा पुरुषाला आपल्या सर्वोच्च अस्मितेला दैववादाचं रूप देतात चार हात आले शिवाजी महाराजांना देव केलं लगेच चमत्कार घडेल आणि ह्यांच्या पोळ्या भाजल्या जातील ह्यांची दुकानं चालतील दुर्दैवानी म्हणा किंवा सुदैवानी म्हणा बऱ्यापैकी सगळे देव काळे आहेत सगळे देव बहुजनांचे आहेत कारण घारे डोळे कुणाचेच नाहीत गोरे गोमटे कुणीच नाही मग जे जे ग्रेट आहे जे जे तुमचं आमचं आहे ते डायरेक्ट थेट विष्णूचे अवतार सांगितले जातात मग विष्णू हा कुणाचा अवतार सांगितला जातो जर हे सगळंच देव ब्राह्मणामुळे होत असेल तर आम्ही चिकित्सा केली पाहिजे का नाही पंडितबाई तुम्ही खरं बोलल्या मेधा खोलेनी सुद्धा इथली धर्मव्यवस्था वर्णव्यवस्थेवर शुद्र ठरवलं होतं तुम्ही देवांना शुद्र ठरवलं हा तुमचा वैश्विक विचार म्हणायचा का आर एस एसचा सांस्कृतिक दहशतवाद म्हणायचा ज्याच्यावर तुम्ही शब्द बदललात केल्याने होत आहे रे अगोदर केलेची पाहिजे असं म्हणत असताना तुम्ही अगोदर जे खरं बोललात ते नंतर खोटं ठरवत आहे आणि जे खोटं आहे ते तुमची संघी मानसिकता नेहमी ठासून सांगण्याचा सा प्रयत्न करते आम्हाला हाच बदल करायचा आहे समाज घडवायचा आहे मित्रांनो बहुजनांनो जागे व्हा चिकित्सा करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिव